अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे। नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळून 11 महिने पूर्ण झाले, परंतु अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही। या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग राजपूत, रावसाहेब पाटील, अरुण पाटील, लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जयस्वाल, उपसरपंच विमल जाधव, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, सुरेश मोरे, अर्जुन पाटील, अमृत चौधरी, अशोक क्षीरसागर, आबा चौधरी, नाना चौधरी, राजू कोळी, निलेश चौधरी, दिनकर गीते यांच्यासह गावातील ग्रामस्थ यांनी जळगाव येथे जिल्हा परिषदासमोर दिनांक 1 डिसेंबर 2021 पासून अमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आज राष्ट्रवादीचे नेते संजयदादा गरुड यांनी उपोषणस्थळी जाऊन लोहारा ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची भेट घेतली आहे। वर्क ऑर्डर देण्यात काही हरकत नाही, आम्ही वारंवार 2 महिन्यापासून समजा अध्यक्षांकडे जातोय, ते नेहमी आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला दबाव आहे, आम्हाला वरतून माजी पालकमंत्री गिरीशभाऊंचा दबाव आहे। शेवटी मी गिरीशभाऊंना एक विनंती व आव्हान करतो की त्यांनी त्यांच्याच मतदारसंघातलं हे गाव आहे, ह्या लोकांनी त्यांना भरभरून लीड दिलेलं आहे आणि तेच आरोग्यदूत स्वतःला म्हणवतात आणि शेवटी तेच इथे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर ते वर्क ऑर्डर थांबवायचं काम करतात। तर त्यांनी राजकारण करायचं तर वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचं, नुसतं ह्या PSC मध्ये राजकारण करून काही आम्हाला याच्यामध्ये काही फार मोठं नुकसान नाही होणार। तरी मी माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतो की भाऊ लवकरात लवकर त्यांना वर्क ऑर्डर द्या, नाहीतर आम्ही उद्यापासून एक प्रत्येक गावाचे लोक आणि ग्रामस्थ येऊन आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे। रोजचे 100-100 लोक इथे राहते, म्हणजे तुमचं साखळी उपोषण राहणार आहे का अमरण उपोषण राहणार? लोहारा गावचं अमरण उपोषण आहे, पण मतदारसंघाचे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याचे तिथे कार्यकर्ते असतील, हे साखळी उपोषण रोज पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक खेड्यात मतदारसंघाचे लोक इथे येतात। तो 18 गावांचा विषय आहे, तिथं PSC अंतर्गत 18 गाव येतात माझ्या गटातले आणि ते सगळ्या लोकांचे एक ते जिवाळ्याचा प्रश्न आहे ना, तो PSC म्हटलं तर आणि अतिशय जीर्ण झालेली इमारत येते, त्याचं जे ऑपरेशन थिएटर वगैरे कधी पण त्याचा स्लॅब कोसळू शकतो, त्या लोहारा तालुका पाचोरा येथील अक्षयकुमार जयस्वाल सरपंच लोहारा। आमच्या गावाचा सरकारी दवाखाना हा जीर्ण झाल्यामुळे, तो पडाऊ झाल्यामुळे शासनाने त्याला नवीन बंद बनवण्यासाठी काहीतरी मला 3.5 कोटी रुपये मंजूर केले आणि या शासनाच्या कालावधीत जवळजवळ मंजूर होणार 1.5 वर्ष पूर्ण झाला त्याच्यामध्ये आणि त्या कामाचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर देण्यासाठी जवळजवळ 1 वर्ष झाला जो कालावधी झाला, त्या कालावधीमध्ये आजपर्यंत त्या कामाची वर्क ऑर्डर न मिळाल्यामुळे कुठलंही काम सुरू झालं नाही। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 8 गावांना PSC सेंटर मंजूर झाले, परंतु त्यापैकी एक लोहारा एक गाव असं होतं तिथे राजकारणापोटी मागे राहिलं, कारण राजकारणाच्या कारणास्तव ते लोहारा गावामध्ये ती PSC लवकर होणे किंवा होऊच नये या दृष्टिकोनातून जे पदाधिकारी आहेत, आज आपण जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी किंवा प्रशासन आहे हे सकारात्मक आहे, परंतु काही पुढारी त्याच्यामध्ये हे जर काम झालं तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होणार नाही, म्हणून त्या दृष्टिकोनातून लांबत जवळजवळ 1 वर्ष निघून गेलं, त्याला काहीतरी फोडा घातला गेला, काही उच्च न्यायालयाचे आदेश नाही किंवा उच्च न्यायालयात याचिका पेंडिंग आहे, परंतु आज त्या 14-9 सगळ्या याचिका वगैरे सगळं फेटाळल्या गेल्यानंतरसुद्धा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे 50 लाखाचे पुढचे कामं असतात ते त्याच्यातून घ्यावे लागतात, त्याच्यात आपलं लोहाऱ्याचं काम त्यांनी प्रशासनाने एक अजिंठ्यावर विषय घेऊन तो सुरू करण्यासाठी तिथे आज 14-10 सभा झाली, तो मंजूर पण झाला आणि त्याच्यात मंजूर झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्या कामाचे कार्यारंभ आदेश दिला नाही। त्याचं कारण असं की त्या 14-10 जी सर्वसाधारण सभा आहे तिला क्लोज करण्यासाठी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष यांची सही असते, आमच्या ज्या कामाला त्या जिल्हा परिषद अध्यक्षांची अद्यापर्यंत सही झाली नाही आहे आणि त्या जिल्हा परिषद त्या सर्वसाधारण सभेच्या जे कामं मंजूर झाले, जे कामं घेतले गेले त्या कामांना वर्क ऑर्डर सुद्धा दिली गेली नाही, परंतु कुठेतरी आम्हाला असं वाटायला लागलं की आमच्या गावाचं काम निरर्थक होईल आणि भविष्यात होणार नाही, म्हणून आम्ही सर्व गावकरी सरपंचसहित
ग्रामस्थ आणि परिसरातले सगळे लोक आज उपोषणासाठी हा पवित्रा घेतला, कारण मला वाटतं भविष्यामध्ये हे काम होणार नाही आणि ते काम 2-3 महिन्याचं लांबलं की 1 वर्ष झाल्यानंतर तो ठेकेदार ते काम सोडेल आणि त्या कामाचं वर्क ऑर्डर घेत मिळाल्यावर तुझं काम सोडणार नाही। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो हा राहील बेसिकचं काम मंजूर झालेलं होतं, मंजूर झाल्यानंतर टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी वारंवार सभागृहात हा विषय आला, पण एका ठेकेदाराने कोर्ट हायकोर्टात ती याचिका दाखल केल्यानंतरसुद्धा कोर्टाने ठेकेदाराच्या बाजूने निकाल दिला की यांना ताबडतोब वर्क ऑर्डर देण्यात यावी। मागची आता जी जनरल मीटिंग झाली, या जनरल मीटिंगमध्ये मी स्वतः शिवसेनेचा गटनेता म्हणून मी तिथे त्यांना सांगितलं की लोहार याचा विषय मी स्वतः घेतला आणि घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की याला कार्यवाही मंजुरी द्या आणि कार्यवाही मंजुरी झाल्यानंतर लगेच वर्क ऑर्डर द्या। तर त्या दिवशी त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने नेलं की बा त्याला हायकोर्टात दाखल केलेलं आहे, पण मी आताही सांगू इच्छितो त्यांना तुमच्या माध्यमातून की तसा कुठलाही स्टे नाही आणि याच्या ठेकेदाराच्या बाजूने निकाल दिलेला आहे, ताबडतोब वर्क ऑर्डर देण्यात यावी। परंतु जाणून बुजून की जे शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य आहे, यांचं काम होऊ नये या दृष्टिकोनातनं भाजप जे अध्यक्ष असतील यांनी जाणून बुजून ते काम थांबून ठेवलेलं आहे। आज ती फाईल त्यांच्याकडे अध्यक्षांकडे ती फाईल अडकून ठेवलेली आहे। वास्तविक पाहता इतक्या दिवसानंतर 10-8 दिवस त्यांनी फाईल ठेवली पाहिजे, ठेवल्यानंतर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल, काम सही करायचे आहे का नाही करायचे, परत करून द्यायचं आहे, त्यांनी खुलासा करून ताबडतोब द्यावे आणि दिल्यानंतर ते देत नसतील तर माझी शिवसाहेबांना विनंती आहे की आपण आपल्या अधिकाराचा वापर करून जे लोकशाहीच्या इच्छाच्या दृष्टिकोनाचा असेल, गोरगरिबांसाठी ही पीएससी बांधली जात असेल, तसे शिवसाहेबांनी याच्यामध्ये स्वतः मार्ग काढून आणि ताबडतोब ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली पाहिजे जेणेकरून ते काम लवकर सुरुवात होईल। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।